सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर येथे हा प्रकार घडला आहे. आशा पवार असं हत्या झालेल्या मयत पत्नीचे नाव आहे. आरोपी पतीने किरकोळ वादातून ही हत्या केल्याचा आरोप आहे. माझ्या जवळ काय येतोस असं पत्नी पतीला म्हणाली. त्यानंतर त्याला एक चापट मारली. याचा राग अनावर झाल्यामुळे पतीने आपल्याच पत्नीचा जीव घेतल्याचा दावा केला जातो. चाकूने हल्ला करत पतीने पत्नीची निर्घुण हत्या केली. हत्येनंतर पतीने थेट शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले. आरोपी पती रामदास उर्फ भाऊ पवार याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिक्रापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पत्नीची पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर येथे समोर आली आहे. आशा पवार असं हत्या झालेल्या मयत पत्नीचं नाव आहे. आरोपी पती रामदास उर्फ भाऊ पवार याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी पतीने किरकोळ वादातून ही हत्या केल्याचा आरोप आहे.